नमस्कार, मी प्राध्यापक रोहित आदली. आमच्या रोटेक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आज तुमच्यासाठी विविध PPT इफेक्ट्स कसे बनवायचे हे ट्युटोरियल सिरीज सुरू करत आहोत. यामध्ये आज आपण शिकणार आहोत तो PPT इफेक्ट आपण प्रथम पाहून घेऊया. अशा प्रकारे PPTचा इफेक्ट बनवणं अगदी सोपं आहे. ते कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही प्रथमच या चॅनलवरती आला असाल, अशा प्रकारचे अनेक शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असतील, तर तुम्ही आमच्या या प्लेलिस्टमध्ये जाऊन विविध शैक्षणिक व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला इथे खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉन बटन दाबून या चॅनलवरतील आलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवरती मिळवू शकता. चला तर मग आपण आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. आता आपण आपलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक नवीन स्लाईड इन्सर्ट करावी लागेल. यासाठी न्यू स्लाईड या पर्यायावरती क्लिक करून खाली असलेला ब्लँक हा स्लाईड पर्याय निवडावा लागेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक ब्लँक स्लाईड आपल्याला मिळेल. आता आपण प्रथम रोडचं डिझाईन कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी मी इन्सर्टमध्ये शेप्समध्ये जे लाईन्स आहेत त्याच्यामधील हा जो कर्व प्रकार आहे हा निवडणार आहे. याच्यावरती क्लिक करून हा निवडला गेला आहे. आता जसा मला रोड अपेक्षित आहे त्यानुसार मी या ठिकाणी रोड ड्रॉ करणार आहे. यासाठी प्रथम मला एक पॉइंट निवडून त्याच्यावरती क्लिक करून ज्या ठिकाणी मला रोडला वळण द्यायचं आहे त्या ठिकाणी मला परत ते लाईनवर क्लिक करावं लागेल. अशा प्रकारे हे वळण आपण या रोडला देऊ शकतो. तुमचं लाईन पूर्ण मार्क झाल्यानंतर तुम्हाला शेवटच्या पॉईंटवरती डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर हा तुमचा शेप तयार होईल. आता आपल्याला या शेपची जाडी वाढून घ्यायची आहे. यासाठी तुम्ही प्रथम ड्रॉइंग टूल्समधील फॉर्मॅट पर्यायामधील शेप स्टाईल यामधील डाऊन ॲरो जो आहे फॉर्मॅट शेपचा याच्यावरती क्लिक करून घ्या. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो तुमच्यासमोर उघडली जाईल. या ठिकाणी आपण या लाईनची जाडी वाढून घेणार आहोत. यासाठी विड्थमध्ये आपल्याला याची जाडी किमान 120 एवढी करून घ्यावी लागेल. ही जाडी वाढून घेतल्यानंतर आता आपल्याला याचा कलर बदलून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला कलर या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणावरून ब्लॅक कलर चॉईस करावं लागेल. अशा प्रकारे हा बेसिक रोडचा शेप आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला पुढची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे याच्या मधोमध आपल्याला डिवायडर लाईन टाकायची आहे. ती लाईन कशी टाकायची ते आपण आता पाहूया. यासाठी आपल्याला या शेपची एक कॉपी तयार करून घ्यावी लागेल. त्यासाठी मी Ctrl+C आणि Ctrl+V हा पर्याय वापरणार आहे. Ctrl+C हा पर्याय मी कॉपीसाठी वापरणार आहे आणि Ctrl+V पर्याय हा मी पेस्टसाठी वापरणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले दोन सेम आकाराचे शेप आपल्याला मिळालेले आहेत. जर तुम्हाला Ctrl+C आणि Ctrl+V हा पर्याय वापरायचा नसेल तर त्या शेपवरती फक्त क्लिक करून तो शेप सिलेक्ट करून माऊसचं राईट क्लिक बटन क्लिक करून या ठिकाणी तुम्ही
वरती असलेला कॉपी हा पर्याय निवडू शकता आणि त्यानंतर पुन्हा राईट क्लिक करून पेस्ट हा पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता। तर आपण हा शेप डिवायडर लाईनसाठी वापरणार आहोत, त्यासाठी आपल्याला प्रथम याची जाडी परत कमी करून घ्यावी लागेल। तर याची जाडी आपण विड्थमध्ये जाऊन 6 एवढी करून घेणार आहोत। तर ही जाडी कमी करून घेतल्यावर सेम शेपची लाईन आपल्याला 2 मिळतील। याचा आपण कलर चेंज करून घेऊया, यासाठी मी कलरमध्ये जाऊन याला व्हाईट कलर देत आहे आणि त्यानंतर ही लाईन आपल्याला आपल्या शेपवरती सेंटरला बरोबर ॲडजस्ट करावे लागेल। यासाठी आपल्याला हे दोन्ही शेप सिलेक्ट करून घ्यावी लागतील आणि वरती उजव्या कोपऱ्यात ऑरेंजमध्ये अलाइनमेंटमध्ये जाऊन याला अलाइनमेंट सेंटर आणि अलाइनमेंट मिडल हे दोन्ही पर्याय वापरून आपल्याला हे दोन्ही शेप एकावर एक आणि मधोमध ॲडजस्ट करून घ्यावे लागतील। आता यानंतर आपल्याला ही लाईन डिवायडरसारखी दिसली पाहिजे, यासाठी या लाईनला सिलेक्ट करावं लागेल आणि या ठिकाणी जो पर्याय दिसतो आहे डॅश टाईप, याच्यावरती क्लिक करून घ्यावे लागेल आणि यामधील जो पर्याय तुम्हाला योग्य वाटतो तो पर्याय तुम्ही या ठिकाणावर निवडू शकता। आपण या ठिकाणी हा पर्याय निवडणार आहोत। हा पर्याय निवडल्यानंतर अशा प्रकारे ही लाईन तुम्हाला मिळेल। यानंतर हे दोन्ही शेप निवडून आपल्याला यांचं ग्रुपिंग करावं लागेल। यासाठी आपल्याला कंट्रोल ए हे बटन दाबल्यानंतर हे दोन्ही शेप्स निवडले जातील। त्यानंतर आपल्याला फॉर्मॅटमध्ये अरेंजमध्ये ग्रुप या पर्याया अंतर्गत ग्रुप हा पर्याय दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करून या दोन्ही शेप्सचं आपण ग्रुपिंग केलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता हे दोन्ही शेप एकाच वेळेस मूव्ह होत आहेत। यानंतर आपल्याला या रोडचा आकार 3D फॉर्मॅटमध्ये चेंज करून घ्यावं लागेल। यासाठी आपण या रोडच्या शेपला सिलेक्ट करूया। फॉर्मॅट शेप्स या विंडोमधील शेप्स ऑप्शन अंतर्गत असलेल्या इफेक्ट या पर्यायावरती क्लिक करून घेऊया। यानंतर तुम्हाला यामध्ये असलेला 3D रोटेशन हा पर्याय निवडावा लागेल। हा पर्याय निवडून झाल्यानंतर यानंतर आपल्याला प्रीसेट्समधील पर्स्पेक्टिव रिलॅक्स्ड हा पर्याय निवडावा लागेल। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला जो रोड आहे याचा आकार चेंज झाला आहे। त्यानंतर जर तुम्हाला याला अजून फ्लॅट करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही जो पर्स्पेक्टिवचा अँगल आहे तो देखील चेंज करून घेऊ शकता। अशा प्रकारे पर्स्पेक्टिवचे अँगल तुम्ही चेंज करून घेऊ शकता किंवा वायर रोटेशनमधील अँगल देखील तुम्ही या प्रकारे चेंज करून घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्हाला जसा आवश्यक आहे तेवढाच तुम्ही रोड या ठिकाणी ठेवू शकता। या सर्व सेटिंग झाल्यानंतर आपल्याला नेमका कोणता रोड याच्यामध्ये ठेवायचा आहे हे आपण ठरवून घेऊ शकतो। यासाठी प्रथम तुम्हाला या शेपवरती क्लिक करावं लागेल आणि खाली असलेल्या चौकोनातील या बिंदूवरती क्लिक करून याची साईज आपल्याला वाढवून घ्यावी लागेल। साईज वाढवल्यानंतर आपण या ठिकाणी हा ठरवू शकतो की आपल्याला नेमका कोणत्या अँगलमधला रोड हवा आहे। तर आपण या अँगलमधला रोड या ठिकाणी ठेवतो आहे, यामध्ये आपले फ्लॅग इन्सर्ट करणार आहोत। फ्लॅग इन्सर्ट करण्यासाठी मी पुन्हा इन्सर्ट या बटणावरती जाऊन शेप्समधील रेक्टँगल हा प्रकार निवडतो आहे। रेक्टँगल प्रकारावरती क्लिक केल्यानंतर मी याचा वापर फ्लॅगचा पोल बनवण्यासाठी करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा इन्सर्टमध्ये
शेप्समध्ये फ्लो चार्टमध्ये पंच टॅब हा जो प्रकार आहे तो निवडून या ठिकाणी मी पुढे याला ॲड करणार आहे. अशा प्रकारे हा फ्लॅग या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला हे दोन्ही शेप्स सिलेक्ट करावे लागतील आणि याचा पुन्हा अरेंजमध्ये जाऊन ग्रुप तयार करावा लागेल. अशा प्रकारे हा तुमचा फ्लॅग तयार झालेला आहे. तुम्ही हा फ्लॅग रोडवरती तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही तो ठेवू शकता. त्याचबरोबर या फ्लॅगचं तुम्ही कॉपी आणि पेस्ट करून जास्त आवृत्ती तयार करून तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही त्याचं साईज आणि शेप्स देखील चेंज करू शकता. अशा प्रकारे हे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आता याला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपण त्यासाठी ॲनिमेशनमध्ये जाणार आहोत. ॲनिमेशनमध्ये गेल्यावरती प्रथम आपल्याला रोडला इफेक्ट द्यावा लागेल. यासाठी प्रथम आपण रोडची जी इमेज आहे त्याला सिलेक्ट करूया आणि यामध्ये व्रॅप हा इफेक्ट या ठिकाणी त्याला देऊया. अशा प्रकारे हा रॅपचा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी वर्क होताना दिसेल. या व्रॅप इफेक्टला तुम्ही इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन याचा डायरेक्शन चेंज करू शकता. आपण हे फ्रॉम टॉपपासून पण देखील ठेवू शकतो. त्यानंतर आता आपल्याला फ्लॅगला इफेक्ट द्यायचा आहे. तर फ्लॅगला इफेक्ट देताना आपल्याला फ्लॅगची इमेज सिलेक्ट करावी लागेल आणि त्याला आपण फ्लोटिन हा इफेक्ट देणार आहोत. त्याच्यामध्ये इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन आपण फ्लोट डाऊन हा पर्याय तिथे वापरणार आहोत. अशाच प्रकारे आपण सर्व फ्लॅगला इफेक्ट देऊन घेऊया. आता आपण हा तयार केलेला पॉवर पॉईंटमधील स्लाइड इफेक्ट कसा दिसतो हे प्रेझेंटेशन मोडवरती पाहूया. प्रथम अशा प्रकारे रोड येईल. त्यानंतर जसं जसं तुम्ही क्लिक करता तशा प्रकारे या रोडवरती तुम्ही फ्लॅग इन्सर्ट करू शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणता PPT इफेक्ट शिकणं गरजेचं आहे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आम्ही त्याच्यावरचा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी नक्कीच आणू.